प्यायला आपल्याला सगळ्यांनाच आवडतं या सर्व कोल्ड्रिंकमध्ये नजरेत भरते ती स्प्राईटची हिरव्या रंगाची बाटली पण आता ही हिरव्या रंगाची बाटली लवकरच पारदर्शक रंगाच्या बाटलीत दिसणार आहे कोकोकोला कंपनीने एकसष्ट वर्षांच्या या हिरव्या रंगाच्या कोकोकोलाच्या बाटलीचा उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे चला जाणून घेऊया की कि हा निर्णय त्यांनी का घेतला ते मी संतोष काळे न्यूज डंकामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक जबाबदार होण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचं कोकोकोला कंपनीनं म्हटलं आहे याबाबत कोकोकोलानं सत्तावीस जुलै रोजी एका निवेदनाद्वारे घोषणा केली होती फक्त स्प्राईटच नाही तर हिरव्या रंगाच्या बाटलीत असलेली कंपनीची अन्य शीतपेय देखील आता पारदर्शक बाटलीत बघायला मिळणार आहेत फ्रस्का सिग्रम मेलोयलो ही कंपनीची हिरव्या बाटलीत मिळणारी इतर शीतपेय आहेत कोकोकोलाने वीसशे एकोणीस या वर्षातच काही युरोपियन आणि दक्षिण आशियातील देशांमध्ये हिरव्या रंगाच्या स्प्राईट बाटलीच्या जागी पारदर्शक बाटल्यांचा वापर सुरू केला होता भारतात मात्र एक ऑगस्टपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे म्हणजे ही बाटली बंद होणार नाही पण याचा रंग मात्र नक्कीच बदलणार आहे जगातील अत्यंत लोकप्रिय शीतपेयांपैकी एक असलेलं स्प्राईट एकोणीसशे एकसष्ट मध्ये पहिल्यांदा अमेरिकेच्या बाजारात आलं आकर्षक सिग्नेचर हिरव्या रंगाच्या पॅकिंगमुळे स्प्राईट हे लवकरच घराघरात लोकप्रिय झालं स्प्राईट हे जगातील तिसरं सर्वात मोठं आणि कोकोकोलाचं सर्वात जास्त विक्री होणारं पेय म्हणून ओळखलं जातं तब्बल एकसष्ट वर्षांची ओळख असलेला हा हिरवा रंग अचानक का बदलला तर हे बदलण्याच्या मागे आहे एक खूप मोठं कारण हे कारण काय आहे तेच मी आता तुम्हाला सांगणार आहे तर या हिरव्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या बाटलीत आहे ग्रीन पॉलिथिन टेरेप्लाठेट हा घटक म्हणजेच पीई टी पीई टी घटक असलेल्या बाटल्यांचा पुनर्वापर म्हणजेच रिसायकलिंग तर केलं जाऊ शकतं पण या रिसायकलिंगमधून कार्पेट कपडे यासारख्या प्लॅस्टिकच्या एकदाच वापरल्या जाणाऱ्या म्हणजेच सिंगल यूजसाठी उपयोग होऊ शकतो परंतु यापासून पुन्हा बाटल्यांचे उत्पादन होऊ शकत नाही पांढऱ्या व पारदर्शक बाटल्या रिसायकलिंगसाठी उपयुक्त ठरतात असं कंपनीने म्हटलं आहे प्लॅस्टिकमध्ये रंगासारखा असलेल्या कोणत्याही घटकांचा पुनर्वापर करणं कठीण होऊ शकतो याच कारणासाठी खूप कमी कंपन्या रंगीत प्लॅस्टिकचा पुनर्वापर करतात हिरवे प्लॅस्टिक पर्यावरणासाठीही अनुकूल ठरत नाही कोकोकोलाने वीसशे अठरामध्ये आपला वर्ल्ड विदाउट वेस्ट ही एक मोहीम सुरू केली होती वीसशे तीसपर्यंत पर्यंत कंपनी विक्री करत असलेल्या प्रत्येक बाटली किंवा कॅन एकत्र करून त्याचं रिसायकलिंग करण्याचं लक्ष कंपनीनं ठेवलं आहे त्यानुसार कोकोकोला पन्नास टक्के बाटल्यांचा पुनर्वापर करणार आहे हा पुनर्वापर जो करणार आहे रिसायकलिंग केलेले जे साहित्य आहे त्यापासूनच या बाटल्या बनणार आहेत यामुळे कंपनीला जवळपास दोन कोटी पाऊंड प्लास्टिकची उत्पादन बचत करता येणार आहे पण त्याचबरोबर हरितवाईचं उत्सर्जन हे पंचवीस हजार मेट्रिक टनने कमी होण्यास मदत होणार आहे कारण पारदर्शक बाटल्यांपासून पुन्हा नवीन बाटल्यांचे उत्पादन करण्यासाठी कमी ऊर्जा लागते ग्लोबल वॉर्मिंग किंवा पर्यावरणाच्या दृष्टीने कोकोकोला कंपनीने हे चांगलं पाऊल उचललेलं असलं तरी पारदर्शक रंगातील बाटल्यांना ग्राहक नव्याने कसा प्रतिसाद देतात किंवा या नवीन पॅकेजिंगची वाटचाल कशी असेल हे मात्र आपल्याला येणारा काळच सांगू शकेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद